माय मराठी माय बोलीचं महाकांचं मी आजच्या विशेष लाईव्ह मध्ये स्वागत करतो. मित्र, आपण यापूर्वी महाराष्ट्रातले लॉकडाऊन नंतरचे अनेक देवस्थानं, अक्कलकोट असेल, तुळजापूर असेल, किंवा लॉकडाऊन नंतर काय परिस्थिती आहे, भक्तांची काय गर्दी किती आहे वगैरे वगैरे आपण सर्व माय मराठीच्या प्रेक्षकांना दाखवत आहोत. त्याच अनुषंगानं आज आपण पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातल्या मोरगाव इथल्या मोरेश्वर मंदिराच्या समोर आहोत, जे की अष्टविनायकांपैकी एक महत्त्वाचं देवस्थान आहे, ज्याला मयुरेश्वर मंदिर देखील म्हणतात. वर दाखवा तिथं आपण या मुख्य प्रवेशद्वाराजवळ ते आहोत. गाभाऱ्यातून दर्शन मिळते की नाही ते आपण पाहूया, पण सर्व महाराष्ट्रातल्या 10 कोटी दर्शकांना माहिती व्हावी की नेमकी लॉकडाऊन नंतर काय परिस्थिती आहे, त्या संदर्भात आमचा हा उपक्रम सुरू आहे. आणि आपण आज मोरेश्वरला आहोत, अष्टविनायकांपैकी एक. तर आपण काही भाविकांशी चर्चा करूया. नमस्कार, मी बेसिंगे प्रीती बालाजी. आम्ही आलो शेकापूर उदगीर तालुक्यामधून, शेकापूर गाव या इथून. तर या दर्शनासाठी आलो आहेत. लॉकडाऊनमध्ये फारसे काही लोक येत नाहीत, त्यामुळे गर्दी इथे फारशी नाही आहे. मयुरेश्वर मंदिरामध्ये आता पाहूया, मास्कशिवाय एंट्री नाही मध्ये. तर सर्वांनी भावी भक्तांना अशी इच्छा आहे की सर्वजण मध्ये एंट्री करून आम्हाला दर्शन मिळावे, हीच भक्तांकडून अपेक्षा आम्ही ठेवतो. तर हे प्रीतीची आपण प्रातिनिधिक अपेक्षा काय आहे, आणि इथली शिस्त वगैरे व्यवस्थित व्यवस्थित शिस्त आहे इथं, आणि स्वच्छता वगैरे खूप छान आहे, आणि मास्कशिवाय एंट्री नाही करू लॉकडाऊनमध्ये, कारण करोना व्हायरसमुळे इथं फारसं गर्दी नसल्यामुळे स्वच्छताची आणि या मास्कची एंट्री केल्याशिवाय भावी भक्तांना मध्ये एंट्री होत नाही, त्यामुळे शिस्तीचं वगैरे पूर्ण व्यवस्थित आहे इथं. नमस्कार, मी निवेदिता पाटील. आम्ही लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यामधून विश्वलक्ष्मी निधी लिमिटेड बँकेची टूर घेऊन आलो. त्याच्यामध्ये आज आत्ता आम्ही सध्या मोरेगाव येथील मोरेश्वर मंदिरामध्ये दर्शनासाठी थांबलेले आहोत. काय अनुभव आपला लॉकडाऊन नंतर? मला वाटतं 7-8 महिन्यानंतर आलात. हो, म्हणजे बऱ्याच 6-7 महिन्याला आमची टूर निघते, मग त्याच्यानंतर लॉकडाऊनमध्ये खूप सारे स्ट्रिक्ट आहे, मंदिरामध्ये स्वच्छता आहे, परत मास्क घातल्याशिवाय प्रवेश नाही, खूप चांगल्या पद्धतीची शिस्त आहे. आमचं व्यवस्थित पद्धतीने मास्क वगैरे लावून दर्शन झालेलं आहे. मी जनाबाई भगवानराव गोसडे बोलते, उदगीर तालुका, जिल्हा लातूर, अवलकोंडा गावाची आहे. आम्हाला विश्वलक्ष्मी निधी लिमिटेडमधून उत्तम सोनकांबळे सर यांच्यातर्फे आम्ही टूर घेऊन आलेलो आहेत. आम्ही पण दर्शनासाठी आलेलो आहेत. कोरोनासाठी आम्हाला सरनं इतके दिवस थांबवले होते, आत्ता पण सरनं इथेपर्यंत आम्हाला पोहोचविले. कसा अनुभव, शिस्त वगैरे दिसते? छान छान आहे सर, वातावरण छान आहे. मी शीतल वसंत गंगनपणे उदगीर तालुका इथून आलेली आहे. सगळे उदगीरची टीम दिसते. हां, उदगीरचीच आहे सगळे. आणि विश्वलक्ष्मी निधी लिमिटेड या बँकेतून आमच्या सरांनी टूर काढलेले आहेत. आणि इथं मोरेगाव येथे आम्ही दर्शनासाठी आलेलो आहोत, आणि इथं छान शिस्त वगैरे छान आहे. तर असं साधारण एकंदर भक्तांच्या ह्या. नमस्कार, माझं नाव कच्छी रोहिणी खंडेराव आहे. मी अहमदपूर येथील आहे. अहमदपूर तालुका, अहमदपूर जिल्हा लातूर येथून आलेले आहे. आम्ही मोरेश्वर इथे श्रींच्या दर्शनासाठी आलेलो आहोत. काय अनुभव? अनुभव इथे स्वच्छताचं पूर्णपणे व्यवस्थित पालन केले, शिस्तीचं पालन केलेलं आहे. कुठेच असं आपल्याला घाण वगैरे दिसणार नाही. पूर्ण परिसर असा स्वच्छ आहे, आणि सॅनिटायझर आणि मास्कचा वापर इथे अत्यंत जरुरी आहे. एकंदर अनुभव चांगला आहे. आपण गाभाराच्यातून दर्शन घेण्याचा देण्याचा प्रयत्न करू. तत्पूर्वी काही दुकानदारांशी चर्चा करूया की त्यांना काय परिणाम जाणवतो. या पुढे दादा. नमस्कार. नमस्कार, काय नाव आपलं? आपलं मेघश्याम शिवाजी शिंदे. मेघेश्वर शिंदे. शिंदे. बरं, लॉकडाऊनच्या 7-8 महिन्यानंतर जवळ घ्या, चेहरा दिसतो. काय अनुभव आता, म्हणजे गिरायक कसा आहे? पब्लिक कमीच आहे. कमी आहे. हां, पण हे वाढेल अशी अपेक्षा? वाढेल ना. मधला काळ फार एकदम हे गेलाय, दुःखदायक गेलाय ना. 6 महिने 6 वर्ष तर
पण ईश्वर चरणी आपण प्रार्थना करू की लवकरच पूर्ववत परिस्थिती होईल, त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा। हा तर हे मोरेश्वर अष्टविनायकापैकी एक असलेलं मंदिर, आपण इथला आज आढावा घेतला। आता आपण पुढच्या देवस्थानाला जेजुरी खंडेरायाचं पवित्र देवस्थान, तिथं आपण एक स्पेशल तिथं एक आपण एपिसोड बनवण्याचा प्रयत्न करूया। नमस्कार, धन्यवाद।